द केरला स्टोरी चित्रपटानं 17व्या दिवशी जादू आकडा गाठत 200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली, मात्र प्रदर्शनाच्या 25व्या दिवशी कमाई घटलेली दिसते. या दिवशी सिनेमानं केवळ 2.10 कोटींची कमाई केली आहे. टेलिव्हिजन विजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री इशिता दत्तानं नुकतंच एक घर खरेदी केलंय. तिनं घरात कलश स्थापना आणि पूजा पाठ केली. कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंहच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अभिनेत्री स्वरा भास्करनं पाठिंबा दिलाय. अभिनेत्री उर्वशी रोतेलानं मुंबईतल्या जुहू इथं नवा बंगला खरेदी केलाय. उर्वशीचा बंगला आदित्य चोप्रांच्या बाजूला आहे. चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद नेहमीच ट्रोल होते, परंतु आता ती पहिल्यांदाच नेटकऱ्यांना तिच्या ड्रेसला पसंती दिली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री मौनी रॉयनं काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले, त्यामध्ये ती बोल्ड अंदाजात दिसून आली. केकेंचं शेवटचं मराठी गाणं अमरेला चित्रपटाच्या टीमकडून प्रदर्शित करण्यात आलं. एकांत हवा असे गाण्याचे बोल आहेत. अक्षय कुमार त्याच्या बॅगमुळे चर्चेत आलाय. ही बॅग अनोखी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अभिनेत्री मधुरा वेलणकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. येत्या 2 जूनला बटरफ्लाय या चित्रपटाच्या माध्यमातून ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. रणदीप हुडानं केलेल्या ट्विटवरून सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी आक्षेप घेतलाय. अभिनेते आमिर खानला चित्रपटाबाबत प्रश्न विचारले असता अद्याप कोणताही चित्रपट स्वीकारला नसल्याचं त्याने सांगितलं. मृणाल ठाकूरनं अलीकडेच एक्स बॉयफ्रेंड बद्दल खुलासा केला. आपलं नातं संपल्याचं चांगलं झाल्याचं तो म्हणाय ती म्हणाली. आधी माझा डान्स बघ आणि नंतर माझ्यावर टीका कर असं प्रत्युत्तर गौतमीनं छोटा पाटील छोटा पुढारीला दिलं. कलाकारांच्या मानधनावरून कंगना रनौतनं प्रियांका चोप्राला टीका केली आहे. माधुरी दीक्षितच्या धाकट्या मुलानं उत्कृष्ट कामगिरी केली. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून त्यानं उत्तम गुणांसह पदवी मिळवली आहे. आमिर खान पंजाबी चित्रपट कॅरी ऑन जट्टाचं प्रमोशन करताना दिसून येतोय. लवकरच सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकचं शूटिंग सुरू होणार आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या रिलीज पूर्वी कृती सॅननं माता सीता आणि भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री राधिका देशपांडे नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. फोटो ती शरद पोंक्ष आणि संभाजी भिडे यांच्यासोबत पाहायला मिळाली. पगडीसाठी सिनेमांना लाथ मारणारा दिलजीत दोसांझ अमरसिंह चमकीलामध्ये पगडी विना दिसून आलाय. झोया आणि फरहान अख्तर यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी शबाना आझमी यांनी भाष्य केलंय. हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अल पचिनो वयाच्या 83व्या वर्षी चौथ्यांदा बाबा होत आहेत. त्यांची 29 वर्षीय गर्लफ्रेंड 8 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. लोकप्रिय टीव्ही शो मीत बदलेगी दुनिया की रीतशी संबंधित एक धक्कादायक बाब समोर आले. मालिकेच्या सेटवर अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. श्रद्धा कपूरनं तिच्या इंस्टाग्रामवरून एक मीम शेअर केलंय आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडण्याचं कारण सांगितलंय. सध्याची परिस्थिती ही फार चिंताजनक आहे. मुस्लिम लोकांचा द्वेष करणं फॅशन बनली असं विधान नसरुद्दीन शहा यांनी केलंय.